नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे। ती भाजी कशी करायची, त्यासाठी लागणारे साहित्य काय, हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। सगळ्यात पहिलं आपण दुधी भोपळा चे दोन तुकडे करायचे। दोन तुकडे केल्यानंतर ह्याच्या दुधी भोपळ्यावरची सगळी साल काढून घ्यायची, त्याचे काप करायचे। ते दाखवते तुम्हाला मी कसं करायचं ते। चला सुरुवात करूया आपण। सगळ्यात पहिले आपण दुधी भोपळ्याचे दोन काप करून घेऊया आणि दुधी भोपळ्यावरची आपण अशा प्रकारे साल काढून घ्यायची। जसं आपण बटाट्याची साल काढतो तसं आपण दुधी भोपळ्याची साल काढायची आहे। अशा प्रकारे बघा, दुधी भोपळ्याची मी सगळी साल काढून घेतलेली आहे। बघा आता आपण ह्याचे बटाट्याचे काप करतात तसे काप आपण करायचे आहेत। अशा प्रकारे आपण काप करून घ्यायचे। हे बघा असे छोटे छोटे मी काप करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे सगळा भोपळा मी चिरून घेणार आहे। हे बघा मी दुधी भोपळ्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य थोडक्यातच आहे। कोथिंबीर, मिरची, लसूण, शेंगदाणे, चवीनुसार मीठ, हळद आणि आपलं भाजी बनवण्यासाठी लागणारं तेल। तर चला आपण दुधी भोपळ्याच्या भाजीला आता सुरुवात करूया। कढई मी गरम करायला ठेवलेली आहे। आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे टाकते मी। शेंगदाणे मस्त आपल्याला खरपूस भाजायचे आहेत आणि दुधी भोपळा जो आपण चिरून ठेवलाय त्याच्यामध्ये थोडा वेळ पाणी टाकून ठेवूया आणि शेंगदाणे मस्त आपण खरपूस भाजून घेऊया। बघा शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत। आता मी शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढते। प्लेटमध्ये शेंगदाणे काढल्यामुळे थंड झाल्यावर आपल्याला शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढलेत, थोडे शेंगदाणे थंड होऊ द्या। शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याचं आपण कूट करायचं आहे आणि मिरची, लसूण आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर अर्धी घातली टाकून आणि थोडंसं मीठ टाकून आपण कच्चंच वाटून करून घ्यायचं आहे। मीठ, मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकून आपण वाटण करायचं आहे आणि हे वेगळे शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। तोपर्यंत कढई आपली ऑलरेडी गरम आहे। कढईमध्ये आपण 1.5 चम्मच तेल टाकूया। तेल मस्त गरम झालं आहे। तेल मस्त गरम झालेलं आहे। तेलामध्येच आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, थोडीशी पाव चम्मच हळद आणि जो भोपळा आपण थोडा वेळ भिजत ठेवला होता तो तेलात टाकायचा आहे। तेलात भोपळा टाकलेला आहे। आपण तेलातच भोपळा वाफलवून करून घ्यायचा आहे, फ्राय करायचा आहे। पाणी घालायचं नाही अजिबात, फक्त तेलाच्या वाफेवरतीच आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे। हा भोपळा फ्राय होतोय तोपर्यंत आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया। शेंगदाणे थंड झालेले आहेत, हे बघा। आता आपण शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा प्रकारे कूट करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवते। शेंगदाण्याचं बघा अशा प्रकारे मी कूट केलेलं आहे। आता आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, कारण आपण भोपळ्याच्या भाजीला तेलामध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून आपण याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं नाही, सुखच वाटायचं आहे। न पाणी टाकता मी बघा ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि भोपळा आपला मस्त तेलामध्ये बघा मस्त फ्राय होतोय, लाल लाल झालेला आहे।
अजून आपण ह्याला 5 मिनिट तेलात फ्राई करायचं आहे। मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मीठ याचं आपण वाटण असं बारीक करून घेतलेलं आहे। बघा, पाणी टाकायचं नाही अजिबात। शेंगदाण्याचं वेगळं कूट केलेलं आहे आणि दुधी भोपळा बघा तेलात किती छान फ्राई झालेला आहे, असा लाल लाल फ्राई होऊ द्यायचा। हे बघा, आता आपण बघायचं आहे भोपळा शिजलाय की नाही बघायचा आहे। हा तर बघा, भोपळा आपला शिजलेला आहे वाफेवरती। झाकण पण नाही ठेवायचं ह्याच्यावर, नुसतं असं तेलातच आपण फ्राय करायचं आहे। साधी सोपी पद्धत आहे भाजीची, खायला खूप छान लागते। चपातीबरोबर, वरण भाताबरोबर, नुसत्या भातावरसुद्धा आपण भोपळ्याची भाजी खाऊ शकतो। फक्त फ्राय करत राहायचं तेलामध्ये। बघा अशा प्रकारे भोपळा आपला शिजलेला आहे। आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करूया, आपण जे वाटण केले त्याचं। मस्त लाल लाल असा दुधी भोपळा तेलात फ्राय झालेला आहे आणि वाफेवरती खूप छान शिजलेला आहे भोपळा। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकूया, मिक्स करून घेऊया पूर्ण। आणि मिरचीचं आपण जे वाटण केलेलं आहे, तुमच्या तिखटानुसार तुम्ही मीठ मिरची टाका, चवीनुसार मीठ टाका। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही तिखट टाकू शकता, पण दुधी भोपळ्याची भाजी हिरव्या मिरच्याची झणझणीतच छान लागते आणि मला जेवण झणझणीतच आवडतं। खूप छान बनलेली आहे आपली ही भाजी। अशीच अजून थोडा वेळ आपण फ्राय करायची आहे 5 मिनटं। भाजी आपली दुधी भोपळ्याची मस्त तयार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कच्ची कोथिंबीर टाकूया, जरा असा वेगळा फ्लेवर येईल। खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे। आता मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते। मैत्रिणीनो, दुधी भोपळ्याची भाजी ही तयार आहे। खायला खूप छान लागते, मस्त लागते, झटपट होते, पटकन होते, थोड्या साहित्यामध्ये होते दुधी भोपळ्याची भाजी। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र।